नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रात दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या 72 बातम्या, 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा साताऱ्याच्या दरेगावातील शेत शिवारात फेरफटका. परदेशी कशाला जायचं गळ्या, आपला गाव बरा असं म्हणत शिंदेंची ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून टीका. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पिंपरी चिंचवडमध्ये झळकलेत उदयनराजेंच्या विजयाचेच बॅनर. खंडोबा माळ परिसरात उदयनराजेंच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होणारच, माझी 2019 निवडणुकीची तयारी सुरू आहे. गंगापूर विधानसभेचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा दावा. धाराशिवमध्ये ठाकरेगडाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणूक खर्चामध्ये अग्रेसर. निंबाळकरांकडून निवडणुकीवर सर्वाधिक 52 लाख रुपये खर्च, तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याकडून निवडणुकीवर 27 लाख रुपयांचा खर्च. धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या खर्चामध्ये 25 लाखांची तफावत, तर भाजप उमेदवार भामरेंच्या खर्चात 29 लाखांची तफावत. प्रशासनाकडून दोघांना नोटीस. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. 6 विधानसभा मतदारसंघांची 112 टेबलवर मतमोजणी होईल. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढल्यानं मतमोजणी रद्द करा. समन्वयक जनता पार्टीची जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. सकाळी 8 वाजल्यापासून एकूण 84 टेबलांवर 140 फेऱ्यांमध्ये पार पडणार मतमोजणी. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदेगडाला सोडण्याची भाजपची तयारी. मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदेगड आणि भाजप आमने-सामने. जालना जिल्ह्यातील भातखेड, म्हसला आणि आसपासच्या दुष्काळग्रस्त भागाची विजय वडेट्टीवारांकडून पाहणी. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी. जालन्यातील जावखेडा येथील संत्रे या कुंभार समाजाच्या कुटुंबियांची घेतली आहे विजय वडेट्टीवार यांनी भेट. काही दिवसांपूर्वी पाडण्यात आलं होतं संत्रे कुटुंबाचं घर. मोक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवेंकडून सुरू. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप आहे. भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता. आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळेल. सोलापूरमध्ये गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. गढूळ पाणी बॉटलमध्ये भरून महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दालनात नेले. बारामती शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होईल. निराडाव्या कालव्यामध्ये मर्यादित पाणी साठा असल्यानं आता आवर्तन बंद आहे, तर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण सावट. ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये जलसंकट. गावकऱ्यांची टँकर सुरू करण्याची मागणी. धाराशिव सिन्हा कोळेगाव प्रकल्पामध्ये केवळ 7% पाणी साठा. पारंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर. अमरावतीत पाण्याची भीषण पाणी टंचाई. विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी महिलांची पळापळ, तर जीव धोक्यात घालून टँकर आल्यानंतर धक्काबुक्की करत विहिरीतून पाणी काढण्याची ही कसरत. जळगावच्या भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडामुळे स्वयंघोषित बंद, तर व्यावसायिकांनी बंद पाळल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट. विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा. नागपूरमध्ये 48 तासांमध्ये उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन. उत्तर पूर्व भारत केरळमध्ये मान्सून दाखल. हवामान विभागाची ही माहिती. पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे 126 गावातील 890 घरांची पडझड झाली, तर 2 जणांचा मृत्यू झाला. 25 जनावरांचा देखील मृत्यू झाला. पंचनामा अहवाल सरकारकडे सादर. धाराशिव जिल्ह्यातील पशूंना सप्टेंबर अखेरपर्यंत चारा पुरेल, पशुसंवर्धन विभागाची माहिती. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक आणि विक्रीला बंदी. अकार्यक्षम धुळे महानगरपालिकेच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढणार आमदार फारुख शहांचा हा इशारा आहे. वाशिम जिल्ह्यातील 32 गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन. शेलू बाजार उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या या गावांना सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड आणि एससीसी मार्फत आता कांदा खरेदी सुरू आहे. 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करीचं उद्दिष्ट ठेवत ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिर ठेवण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या केंद्र गोंद्रीत आता वादळी वाऱ्यानं फळबागांचं नुकसान झालं. 2.5 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ. हरभऱ्याच्या प्रति क्विंटल दर 5 आता ते 5,500 रुपयांवरती स्थिरावले. बेळच्या वडवणी तालुक्यातील बाहेर गव्हाणमध्ये दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडलेत. शेतकऱ्यांना जेसीबीच्या सहाय्यानं लिंबूची बाग उपटून टाकलेली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरापूरमध्ये सेंद्रिय आंबा उत्पादनामधून शेतकऱ्याला 8 लाख रुपयांचं उत्पन्न. सेंद्रिय पद्धतीनं पिकलेल्या केशर आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर. वाढत्या तापमानाचा पपई बागेला फटका. पपई बाग सुकल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
नांदेडच्या बिलोलीमध्ये शेतकऱ्यांना माळरान जमिनीवर शेवगा शेती फुलवली. शेवगा लागवडीमधून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न. पुण्याच्या मावळ तालुक्यात पावसाळ्यापूर्वी शेतातील सुका चारा साठवण्याची लगबग सुरू. चाराची बैलगाडीमधून वाहतूक सुरू. अहमदनगरमध्ये दुष्काळामुळे फळबागा जगवण्याचं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे. सरकारनं शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्क बिल द्यावं, त्याचबरोबर शेतात बियाणे आणून देणाऱ्यांकडून बियाणे खरेदी करू नका. फर्टिलायझर असोसिएशनचं शेतकऱ्यांनाही आवाहन आहे. जळगाव जिल्ह्यातील 40 गावच्या गिरणा नदीपात्रात पिण्यासाठी आवर्तन सोडले. नदीपात्रामध्ये पाणी आल्यानं जमातमधील बंधारा ओव्हरफ्लो झालाय. छत्रपती संभाजीनगरमधली आपण ही बातमी बघतोय. गटाराच्या दूषित पाण्यामुळे खाम नदी प्रदूषित झालेली आणि त्यामुळेच आरोग्य धोक्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन. महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राजकीय वर्तुळात आव्हाड निशाणावर. सोलापूरच्या करमाळामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक. आव्हाडांकडून बाबासाहेबांचा अपमान, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, निवेदनाद्वारे मागणी. साताऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचं जोडेमारो आंदोलन. आव्हाडांवर कडक कारवाई करा अशी मागणी. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनात नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या प्रतीचं दहन करण्यात आलेलं आहे. तर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आव्हाड समर्थक एकवटले. नाशिकच्या नांदगावात विवाह नोंदणी दाखला न मिळाल्यानं पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन. आर्मी जवानाला दाखला मिळत नसल्यानं आम आदमी पक्षाच्या तालुकाध्यक्षांकडून हे आंदोलन. नागपुरातील आरटीए अंतर्गत पुलांच्या बोगस ऍडमिशनची एसआयटी समिती स्थापन. सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बावीसकर यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत. मावळ तालुक्यातील शिंबिळ गावामध्ये पहिली एसआरटी भात लागवड. शेतकऱ्यांकडून मशागतीला सुरुवात. नाशिकच्या नंदिनी नदीमधील वाळू चोरी रोखण्यासाठी 36 सीसीटीव्हीची नजर. सीसीटीव्हीद्वारे आता वाळू चोरी रोखण्याचा हा उपक्रम आहे. नांदेड शहराच्या नवाघाट परिसरात तरुणाकडून आता गावठी पिस्तूलसह 2 काडतूस जप्त. गुन्हे शाखेच्या पथकाकडून हा सापळा रचत कारवाई करण्यात आली. पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये खून करून पसार झालेल्या आरोपीला भोरमधून अटक. सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांची ही कारवाई. सासवड नगरपरिषदेच्या हद्दीतील 30 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपरिषदेच्या वतीनं ही कारवाई. सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी बेलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त. चिमणी धोकादायक असल्याच्या पालिकेच्या अहवालानंतर ही कारवाई. वाढत्या उन्हाचा रक्तदानावर परिणाम. बीजीडब्ल्यूच्या रक्तपेढीमध्ये 4 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक. आरोग्य विभागाकडून गोंदियात शिबिरे वाढवण्यावर भर. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये साई भक्तांच्या सोयीसाठी नवीन दर्शन रांगेमध्ये लाडू प्रसादासाठी विक्री काउंटरची सुरुवात. नाशिकच्या मालेगावात सांडवा पुलाजवळ एकावर जीवघेणा हल्ला. ही घटना सगळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी. सध्या प्रकृती चिंताजनक आहे. नागपुरात मुलांच्या खेळण्यातील चिल्ड्रन बँकेच्या नकली नोटा जप्त. महाराज बाग परिसरात बर्डी पोलिसांची कारवाई. 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. 1 लाखाच्या बदल्यामध्ये 4 लाख मिळवण्याचं आमिष. छत्रपती संभाजीनगरच्या कमल तलावातील अतिक्रमण जमीनदोस्त. आयुक्तांच्या आदेशानुसार 19 मालमत्तेवर कारवाई. सोलापूरच्या करमाळात शॉर्ट सर्किटमुळे मोटार विद्युत केबल पाईप जळून खाक. शेतकऱ्याचं 2 लाखांचं नुकसान. भंडारात उष्माघाताचा पहिला बळी. लाखांदूर येथील व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भास्कर तरारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. नाशिकच्या सिडको परिसरात सराफा व्यावसायिकाला बंदी आणि बंबिलीला गंडा घातलेला आहे. तर सराफा व्यावसायिकास ऑनलाईन पेमेंटचा खोटा मेसेज दाखवून 3.5 लाखांना घातलाय हा गंडा. पुण्यातील मुळशीच्या कासारसाई धरणामध्ये 2 महाविद्यालयातील तरुण बुडालेले आहेत. रेस्क्यू टीमनं दोघांचे मृतदेह बाहेर काढले. अनेक महत्वाची बातमी आपण बघतो. गेल्या 10 वर्षात हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत. 37 मधील 32 कंपन्या कोरोना काळात स्थलांतरित झाल्या होत्या. कंपन्यांच्या स्थलांतरामुळे बेरोजगारी वाढणार आहे. महत्वाची बातमी आपण पुण्यातून बघतोय. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये 37 कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत. 37 मधील 32 कंपन्या कोरोना काळातच स्थलांतरित झालेल्या होत्या. कंपन्यांच्या स्थलांतरामुळे बेरोजगारी मात्र आता वाढणार आहे. तर आणखी एक महत्वाची बातमी आपण बघतोय. मंत्री संजय राठोडांच्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेली आहे. रखडलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची भीक मागो आंदोलन आपण बघतोय त्यासाठी केलं जात आहे. दारव्हा पालिकेच्या सीईओंच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन ठाकरे गटाकडून केलं जात आहे. सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये आपण बघतोय पाण्यासाठी आंदोलन सुरू होत आहे. त्याचबरोबर आता रखडलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी हे भीक मागो आंदोलन ठाकरे गटाकडून केलं जात आहे. संजय राठोड यांच्या मतदारसंघात ठाकरे गट सध्या पाण्यासाठी आक्रमक झालेला आहे.
बातमी सातारातून। सातारामधील कोयना जलाशयामधील पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ उपसण्याचं काम आता सुरू झालंय। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत आता 18 लाख मेट्रिक टन गाळ शेतीसाठी काढला जाणार आहे। जलाशयाची पाणी पातळी ही खालावलेली पाहायला मिळत आहे। मे महिना आता संपत आलेला आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता की कोयना धरणाचा जो बॅकवॉटर आहे या बॅकवॉटरमधील पाणी पातळी पूर्णपणे खालावलेली पाहायला मिळत आहे। या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक संकल्पना राबवली होती, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही संकल्पना राबवली होती आणि आता ही प्रत्यक्षात उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत